फ्रॉम क्लासेस बाय प्रदीप वाघ या यूट्यूब चॅनल मध्ये. मित्रांनो, आतापर्यंत व्हिडिओला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका. या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत अपूर्णांकांचा भागाकार कसा करायचा ते. तर मित्रांनो, अपूर्णांकांचा यापूर्वी आपण अपूर्णांकांची बेरीज, वजाबाकी आणि गुणाकाराचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, तुम्ही तेही बघू शकता. आणि मित्रांनो, आपण जो अपूर्णांकांचा भागाकार आज शिकणार आहोत त्यात अपूर्णांकांचा भागाकार कोणत्या पद्धतीने आणि किती लवकर करता येतो किंवा लवकरात लवकर करण्यासाठी कोणकोणत्या ट्रिक्स वापरतात हे आपण सगळं घेणार आहोत. सगळ्यात आधी मित्रांनो, आपण एक उदाहरण घेऊया. उदाहरण क्रमांक एक, की ज्यात एक मी बेसिक एक्झाम्पल घेतो की बघा, या ठिकाणी मी असं घेतलं 5/6 ओके भागिले 6/3 या पद्धतीचं घेऊन टाकलं. ओके, आता हे भागिलेच म्हणजे भागाकार आहे, हे दोन अपूर्णांक त्यांच्यात भागाकाराचं चिन्ह दिलंय म्हणजे तो भागाकार आहे. आता यांचा भागाकार करायचा आहे, मग कसा करायचा तर लक्षात घ्या, या ठिकाणी सगळ्यात आधी जो पहिला अपूर्णांक आहे जो तो जसाचा तसा ठेवा, भागिलेचं चिन्ह जे आहे ते काढून टाका, त्याच्या ऐवजी टाका गुणिलेचं चिन्ह, आणि 6/3 आहे याला 3/6 लिहा, म्हणजे याला उलटा करा. ओके, सगळ्यात पहिली स्टेप काय सांगतोय मी की अपूर्णांक जसाचा तसा लिहा, भागाकाराचं चिन्ह काढा, गुणाकाराचं चिन्ह टाका, भागिलेचं चिन्ह काढा, गुणाकाराचं चिन्ह टाका. आता 6/3 नंतर येणाऱ्या अपूर्णांकाला फक्त उलटा करून द्या, जसं की हा 6/3 आहे तर याला उलटा केला, 3/6 झाला, म्हणजे अंशाला छेद आणि छेदाला अंश करायचं. ओके, आता या ठिकाणी पुढची स्टेप कशी येईल बघा मित्रांनो, पुढे आपल्याला सिंपल गुणाकार जमतो, अपूर्णांकांचा गुणाकार जमतो. आपण यापूर्वी व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो तुम्ही बघू शकता. तर 5 3 15 आणि 6 6 36 हे बघा मित्रांनो, समोरासमोर गुणाकार केला, 5 3 15 6 6 36 या पद्धतीने आपलं उत्तर निघू शकतं. आणि मग पुढे याला रिड्यूस करावं लागतं, म्हणजे सोप्या रूपात घेऊन जावं लागतं, म्हणजे कोणत्या तरी एखाद्या कॉमन फॅक्टरने, म्हणजे एखादा सामायिक जो अवयव असेल तर त्याच्याने आपल्याला भाग द्यावा लागतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल या ठिकाणी बघा, 15 आणि 36 कशाने भाग जातो, तर 15 आणि 36 3 भाग जाऊ शकतो, तर 3 द्यायचा, 3 5 15 ओके. आणि आता या ठिकाणी 3 1 3 3 2 6 म्हणजे वरती आपला अंशात आला 5 आणि छेदात आला 12, तर हे झालं त्याचं उत्तर. या पद्धतीने सोडवू शकतात मित्रांनो. या आता साहजिकच आहे, हा बेसिक रूल आहे, बेसिक नियम आहे की भागाकार या पद्धतीने सोडवतात. परंतु आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये खूप कमी वेळ असतो, तर त्यावेळेस आपल्याला अलर्ट राहावं लागतं की एखादं एक्झाम्पल किती लवकर आपल्याला सोडवता येतं. तर मित्रांनो बघा, हेच एक्झाम्पल आपण लवकरात लवकर कसं सोडवायचं ते आता मी सांगतो तुम्हाला. हे झालं बेसिक. ओके, आता हेच एक्झाम्पल आपल्याला लवकरात लवकर कसं सोडवायचंय की 5/6 जसाचा तसा लिहिला, भागाकाराचं चिन्ह काढलं, गुणाकाराचं चिन्ह टाकलं, 6/3 उलटा केला, 3/6 या स्टेप पर्यंत जसाचा तसं सोडवायचं. पुढे काय करायचंय मित्रांनो बघा, आता या ठिकाणी डायरेक्ट भाग जातो 3 1 3 3 2 6 या पद्धतीने. वरती 5 1 5 उरला आणि 2 12 हे झालं आपलं उत्तर. या पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर काढू शकता. आपण काय करणार आहोत लक्षात घ्या, उदाहरण क्रमांक 2 मध्ये आपण काय करणार आहोत, एक उदाहरण या पद्धतीचं घेऊ. समजा 14/15 या पद्धतीने आलेलं आहे भागिले, ओके या ठिकाणी आता काय करतोय मी, 14/15 आता मी या ठिकाणी लिहितो, एखादा अंक लिहितो 16/15 या पद्धतीने. ओके, असा जर अपूर्णांक आलेला असला आणि त्यांचा भागाकार आपल्याला करायचा, तर काय करायचं, सिंपल 14/15 जसाचा तसा लिहायचा, भागाकाराचं चिन्ह काढायचं, गुणाकाराचं चिन्ह टाकायचं, 16/15 उलट करून लिहा 15/16 या पद्धतीने. आता काय करायचं, 15 आणि 15 कॅन्सल होईल, 15 तिरकस भाग जातो मित्रांनो, तर 15 15 कॅन्सल झाला. मग या ठिकाणी 14 आणि 16 उरलेला आहे, यालाही कोणत्या संख्येने भाग जातो ते बघायचंय. 14 आणि 16 कोणाच्या पाळ्यात येतो, 2 पाळ्यात येऊ शकतो, सिंपल 2 पाळ्यात येऊ शकतो. तर मी 2 7 14 केला आणि 2 8 16 केलं, तर मित्रांनो 15 15 कॅन्सल झाला, 14 आणि 16 भाग दिला, वरती आला 7 आणि खाली आला 8, तर हे झालं आपलं उत्तर. या पद्धतीने यांचा भागाकार आपण करू शकतो अगदी थोडक्यात. तर आता बघा, या ठिकाणी मी एक एक्झाम्पल घेतो, 20/25
ओके भागिले 20/25 / 20/25। तर या ठिकाणी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, जर उदाहरण या पद्धतीचं आलं म्हणजे सारख्या संख्येला सारख्या संख्येने भागायचंय तर याचं उत्तर नेहमी एक येतं हे लक्षात ठेवायचंय। पण हे आपण कसं सोडवू शकतो की 20/25 ओके भागाकाराचं चिन्ह काढा, गुणाकाराचं टाका, 20/25 ला उलटा करा 25/20, याच्यात 25 कॅन्सल, 20 एक 20 20 एक 20, उत्तर 1/1 मध्ये आलं म्हणजेच उत्तर काय आलं 1। या पद्धतीने तुम्ही उत्तर काढू शकतात। अजून बघा मित्रांनो, आपण चौथं एक्झाम्पल घेऊया। एक्झाम्पल कसंही असलं तरी ते आपल्याला सोडवता यायला पाहिजे। अजून एक एक्झाम्पल घेऊन बघू आपण। सपोज आपण एक एक्झाम्पल घेतलं 7/8 ओके भागिले 5/4, कुठलंही आपल्याला वाटलं ते एक्झाम्पल घेऊन आपण सोडवू शकतो। बघा 7/8 / 5/4 आहे, याच्यात काय करायचंय की आपण नेहमीप्रमाणे जो पहिला अपूर्णांक आहे जसाचा तसा लिहायचा आहे, भागाकाराचं चिन्ह काढायचं, गुणाकाराचं चिन्ह टाकायचं, 5/4 ला उलटा करायचा, 4/5 करायचा ओके, 4 1 4, 4 2 8 भाग देऊन टाकला ओके, जात होता तर देऊन टाकायचा, नाही जात तर समोरासमोर गुणाकार करायचा, 7 1 7 ओके, 5 2 10, हे झालं उत्तर। या पद्धतीने तुम्ही अपूर्णांकांचा भागाकार करू शकता। मित्रांनो, यासारखे जर तुम्हाला अनेक व्हिडिओ बघायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका। मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जर आपण बेसिक पासून सुरुवात करत असणार, जर आपल्याला काही ठराविक गोष्टी कशा सोडवायच्या ते माहीत झालं तर आपण आपोआप अनेक मोठे मोठे एक्झाम्पल आपण सोडवू शकतो। तर आता आपण फक्त एवढाच प्रयत्न केला आहे की हे जे गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी हे सगळं काय आहे हे आपण शिकून घेतलेलं आहे। पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण स्पर्धा परीक्षांसाठी येणारे गणित, अपूर्णांकांवरील गणित कशी असतात ते सोडवणार आहोत। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।